आज ज्या पद्धतीने निवडणूक आयोग कारवाई करते किंवा निवडणूक आयोग म्हणून ते निर्णय घेतात ते पाहून निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून निर्माण होतोय असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्ष मान्यता रद्दवरून प्रतिक्रिया दिली आहे तसेच राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा जरी आज निवडणूक आयोगाने रद्द केला असला तरी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रवादी निश्चितपणाने आहे राष्ट्रवादी हा तळागाळापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये सूडबुद्धीने जे निर्णय घेतले जातात त्याला जनता उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ असणार नाही असा इशारा रोहित पाटील यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतलेला आहे खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर संबंध देशामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्ष आज चांगल्या पद्धतीने विस्तारताना आपण बघतो आहे लक्षद्वीपमध्ये आपले खासदार आहेत नागालँडमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत निवडणूक आयोगाने जी ही कारवाई केलेली आहे त्या संदर्भात पक्षाने आपली भूमिका जाहीर केलेली आहे पक्षाने आपलं मत मांडलेलं आहे आणि संबंधित कागदांची तपासणी करून निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा त्यांचा निर्णय बदलावा खरं तर आज निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करत आहे मग अगदी सार्वजनिक निवडणुकांकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा सर्वसामान्य माणसांचा बदललेला आहे हे निश्चितपणाने लोकांशी बोलल्यानंतर आहे आणि आज ज्या पद्धतीनेही निवडणूक आयोग कारवाई करत आहे किंवा एखादी गोष्ट किंवा अनेक निर्णय ते निवडणूक आयोग म्हणून घेत आहेत निवडणूक आयोगाचाच दर्जा तपासण्याची गरज आहे का काय असं प्रश्न सर्वसामान्य लोकांच्यातून निर्माण होतात आणि खरंच या गोष्टीवरती आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे